असं का बघतोस माझ्याकडे? माझ्या लहानपणी ना मी खेळायचो, पडायचो, धडपडायचो, मग लागायचं आई ना, मग तिथे अशीच हळद लावायची आणि अशीच फुंकर घालायची. मला असं वाटलं की माझी आईच फुंकर मारते. मला तुझ्या आई सारखंच समज. अय्यो सौभाग्यलक्ष्मी विजयलक्ष्मी ना यार, ते मलम कुठे ठेवलं असत? अय्यो तुम्हाला नाही सापडणार, मी पाहते. घरात कुठे काय ठेवलंय हे अजून त्यांना समजत नाही बघा. मी जाऊन येते. हा तुला बरं वाटेल. नंद्या तू किती साधी माणस आहे तरी. हो बोला शेठ. ती मला कानाखाली मारलेली मुलगी तुला वाटत ती यांचीच मुलगी असेल? वाटत नाही मला शेठ. मला पण नाही वाटत. आणि ही माणसं बघ ना किती साधी बोळी प्रेमळ, आणि ती उर्मट तडतड तडतड नुसती करत होती. मला तर अजिबातच नाही वाटत यांची मुलगी असूच शकत नाही ती. पण शेठ ती माणसं कोण होती आणि ह्यांच्याशी असा वाद का घालत होती? मला पण नाही माहिती. कदाचित पैशाचा मॅटर असेल, कर्ज बिर्ज घेतलं असेल यांनी. काय ना गरिबांना कधी कधी कर्ज फेडायला वेळ लागतो, पण ही माणसं कर्ज बुडवणारी नाही वाटत मला. त्याने हात नाही उचलायला पाहिजे होता. आणि तो तुला पण काय काय बोलला? खरं सांगतो शेठ माझं ना डोसकं सटकलं होतं माहितीये. मला तर असं झालेलं ना त्याच्या धडापासून त्याचे हातपाय वेगळे करावेत आणि गाडून टाकावं त्याला. पण वाचला परत समोर नाही आला पाहिजे, नाही तर खपलाच समजायचा. बघू कुठे लागलं तुला. इथे तू म्हणजे बाहेरची सगळी तोडफोड झाली आहे, सगळं सामान अस्ताव्यस्त झालंय, ती तू केलीयस? सकाळचा राग हा असा असा इथे घरात येऊन काढतोयस तू? हो मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुला ना पोलिसांच्या सवाली करायला हवं. गावगुंड सकाळी आमच्या इडल्यांचं नुकसान केलं, नंतर मला गाडीने येऊन धडकलास. माझी गाडी खराब झाली आहे माहितीये, आणि आता इथे घरात येऊन सगळी तोडफोड केलीयस. तोडफोड आणि मी? ओ इडली सांबार काय बोलताय तुम्ही? ए माझं नाव इडली सांबार नाहीये. मॅडम हे बघा तुम्ही. ए तू गप्प बस. माझे अम्मा अप्पा कुठे? हा कुठे आहेत ते दोघ? अम्मा अप्पा कुठे आहात तुम्ही? तू काय केलं नाहीस का त्यांना? हा कुठे आहेत ते दोघ? काय झालं? ऐकून घ्यायची सवय नाही वाटत तुम्हाला? ए तुला ना आता मी सोडणारच नाहीये. तुला तर पोलिसांच्या सवाली करते. हम आत्ता आत्ता पोलिसांना फोन लावते. ए श्रद्धा पोलिसांना फोन लाव. ओ इडली अप्पा सांगा ना हिला. ए अप्पांची नाही माझ्याशी बोल. आमच्या घराचं नुकसान केलंयस, नुकसान भरपाई दे. सकाळच्या इडल्यांची, माझ्या गाडीची आणि आता घरातल्या वस्तूंचं नुकसान केलंय ना त्याची, सगळ्यांची भरपाई दे. चल भरपाई दे, आम्हाला पैसे काढ. हो थांबा जरा, मगाचपासून नुसतं ऐकून घेतो तर बोलतच चाललंय तुम्ही. अति होत्या तुमचं? हो अप्पा सांगा ना हिला. हा माझं जर टाळकं सटकलं ना. टाळकं सटकायला ना ते असावंही लागतं. तू काय करणारस रे? हा दमकवतोस कोणाला? काय करणार आहेस तू? बोल ना काय करणार आहेस. ओ ओ जरा थांबा. ओ ही तुमचीच मुलगी आहे ना? नाही, हिच्या वागण्यावरून तरी वाटत नाही की तुमची मुलगी आहे.
असं वाटतं कुठून तरी बाहेरून उचलून आणलं हिला. तू काय केलंस? अयो का मारल असं त्याला? मग काय आरती करू त्याची? ही तर मी देवाची करत नाही, याची काय करायची आहे? अगं आपल्याच घरात घुसून सगळी नासधूस केली आहे त्याने. अगं तुला वाटतं तसं नाहीये. हा अप्पा तुम्ही ना घाबरू नका, नक्कीच याने तुम्हाला धमकावलं असेल. ए तू आम्हाला किती धमकावलंस, आमच्या घरातल्या सामानाची नासधूस केलीस तरी एक वेळेस अम्मा आणि अप्पा घाबरतील, पण मी नाही घाबरणार तुला. चल उठ, तू निघ इथून, उठ, चल उठ, अयो निघ, निघ इथून. अयो अयो सॉरी करते. मॅडम हो मॅडम, गुंड गुंड नाही आमचं शेट. ए तू गप्पा बस, नाही तर तुझ्याही कानाखाली देशाचा नकाशा काढेल. ए एक मिनिट, एक मिनिट. हे बघ बाळा, तू जरा शांत हो बाळा, मी काय सांगते ते जरा नीट ऐक. अगं अम्मा तुला माहिती नाही हा एक नंबरचा गुंड आहे. गुंड सकाळी बाजारात एका माणसाला मारत होता, आपल्या इडल्यांचं नुकसान केलंय त्याने. माझ्याशी हुज्जत घातली तर मी त्याचा गाल लाल केला, त्याचा बदला म्हणून माझ्या गाडीला धडक दिली त्याने, आणि आता घरात येऊन ही सगळी नासधूस केलीये त्याने. सुमा दोघांना काही केलं नाही ना त्याने? नाही ग, उलट त्याने. अम्मा बरं झालं मी वेळेत आले म्हणून त्याने तुम्हाला काही केलं नाही. दुपारी माझ्या हातून वाचला, पण आता नाही, आता त्याला पोलिसांच्या सवाली करते. ए श्रद्धा पोलिसांना फोन कर. पोलिसांना नको बोलू, ऐक माझं काय झालं तुला सांगतो. सकाळी अण्णा आला होता, गुंडांना घेऊन आला होता, कर्ज वसूल करण्यासाठी आला होता. माझ्यावर त्याने हातही उचलला, पण या मुलाने माझा जीव वाचवला. हे सगळी भांडी बिंडी जी काय पडली आहेत ना, ही त्या अण्णामुळे केली आहे, त्या अण्णाने केलंय लक्षात ठेव. या मुलाचा त्याच्यात काहीच दोष नाही आहे, तू याला दोष का देते? आणि मला काय म्हणायचं आहे नीट ऐकून घे, आज सकाळी जो काय प्रकार घडला ते ह्याने जाणून बुजून केलं असं मला काय वाटत नाही आहे. चुकून झालं असेल, तू उगाच डोक्यात राग घेऊन बसली आहेस, आणि तुला समोरच्याचा राग आला की समोरच्याचा काही न ऐकता हात उगारतेस. इट्स अ व्हेरी बॅड मॅनर्स. बघ तो किती चांगला मुलगा वाटतो, बघ किती भोळा आहे, की त्याला मारलंस